मला आज भारतीय जनता पार्टी संघटनेतर्फे जी जबाबदारी मला मिळालेली आहे आणि आमचे या शहराचे भूमिपुत्र माननीय केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी, महाराष्ट्राचे विधान परिषद नेते माननीय देवेंद्रजी फडणवीस आणि या शहराचे प्रथम नागरिक माननीय महापौरजी, तसेच सत्तापक्ष नेते आणि माझ्यासोबतचे सर्व सभापती, माझे सहयोगी सर्व टीम यांच्या मार्फत, यांच्या सहयोगाने या शहराच्या विकासाकरता मला जी जबाबदारी मिळाली आहे, स्थापत्य आणि प्रकल्प विभाग यामध्ये ADTP टाउन प्लॅनिंग आणि प्रकल्प ज्यामध्ये या शहरामध्ये जे विकास होत आहे, जे सिमेंट रोड बनून राहिलेले आहे, यासाठी जे थांबलेले जे असेल जे प्रकल्प थांबलेले आहे मागील कित्येक वर्षापासून, याला पूर्णत्वास नेण्याकरता प्रयत्न करणे आणि या शहराची जी जनता आहे, यामार्फत जे पण त्या जनतेचं काम येत असेल जे मार्गी लाभासाठी, ते मी ते प्रयत्न पूर्ण करणार आहे. आणि ही माझी जी टर्म आहे, आता जी वेळ राहिलेली मला मिळालेली आहे, त्यामध्ये मी जास्तीत जास्त जनतेचं काम करण्याचा पूर्णपणे प्रयत्न करणार आहे. सध्याच्या स्थितीमध्ये फक्त 7 ते 8 महिन्याचा कालावधी मिळालेला आहे, एकंदरीत या कालावधीमध्ये मुख्यत्वे कोणकोणत्या गोष्टीवर विशेष आपलं लक्ष राहील? हां, सर्वात या नागपूर शहराच्या आणि नागपूर महानगरपालिका मुख्यत्व म्हणजे कर आणि संपत्ती हे दोन आयस्तोत्र आहे महानगरपालिकेचे, आणि यावर भर देणं आवश्यक आहे. कारण की मागील एक वर्षापासून हे कोरोना कोविडमुळे जी आपली आर्थिक स्थिती ढासळलेली आहे, आणि राज्य सरकार जे आहे ज्यामधून मदत व्हायला पाहिजे नागपूर महानगरपालिकेच्या शहराला या पालिकेमध्ये, तर ते पण आपल्याला जे निधी आहे त्याच्या पण तुटपुंजी म्हणजे कमी आर्थिक निधी मिळत असून या शहराचा विकास जो थांबलेला आहे, त्याकरता मी राज्य शासनाकडे पण एक मागणी करणार की बा जेणेकरून माननीय महापौर यांच्यामार्फत होईल की जेणेकरून तिथून पण आपल्याला आर्थिक मदत मिळाली पाहिजे. आणि जे केंद्राचे राज्य सरकारचे जे प्रोजेक्ट चाललेले आहे त्यामध्ये नियमित काम ते सुरळीत ते चालावं, आणि त्यामार्फत या नागपूर शहराचे कामं पूर्णत्वास नेण्याकरता सर्व पक्षांनी सर्वांचं यामध्ये साथ राहायला पाहिजे, ही माझी इच्छा आहे. मी मानेवाडा प्रभाग 34 दक्षिण नागपूरमधून नगरसेवक होतो, आणि या मागील 4 वर्षामध्ये जे काही मला एक नगरसेवक पद म्हणून जे काम करायला पाहिजे जनतेचे, ते मी पूर्णत्वास केलेले आहे आणि करत आहे, आणि हे माझं काम सेवा म्हणून चालत राहील. मला दक्षिण नागपूरचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सर्व नागरिकांनी मला जो सहभाग साथ जो दिलेला आहे तो पुन्हा असंच राहावा अशी मी त्यांच्याकडनं आशीर्वाद अशी मागणी करतो, आणि मी त्यांच्या कामाला समोर घेऊन जाऊन त्यांचं काम करणार असं मी बाई देतो.